पंतप्रधान किसान योजना, केंद्रीय विकास योजना, आयुष्यमान भारत योजना, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, प्रधानमंत्री फसल विमा योजना, किसान क्रेडिट कार्ड योजना, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना अशा अनेक योजना मोदी साहेबांच्या माध्यमातून होत आहेत। त्यांच्या कामाचा हा वसा येथील सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे। तो घरोघरी पोहोचवण्याचा अभियान या ठिकाणी चालू झाला आहे। मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपल्या गावात जाऊन आपण मिस कॉल द्यायचा आहे आणि हा अभियान यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन वैकुंठ पाटील यांनी सोनकर येथे बोलताना केले। पेण तालुक्यात घर चालू अभियानाला हमरापूर विभागातील उर्नोली येथून सुरुवात करण्यात आली। उर्नोली सोनकर कळवे येथे हे अभियान राबवण्यात आले। यावेळी पेण विधानसभा संयोजक वैकुंठ पाटील, माजी जिल्हा सदस्य कौशल्याताई पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती परशुराम म्हात्रे, सोनकर सरपंच दिलीप म्हात्रे, जोहे माजी सरपंच काशीनाथ पाटील, जिल्हा सरचिटणीस वंदना म्हात्रे, पेण तालुका सरचिटणीस निहल सावंत, तालुका अध्यक्ष तन्वी पाटील, शर्मिला वैकुंठ पाटील, नरेंद्र पाटील, हरिश्चंद्र डंगर, गौरी पाटील व इतर कार्यकर्ते उपस्थित होते। सदर कार्यक्रम मोदी@9 जनसंपर्क अभियानमार्फत भारतीय जनता पार्टीचे आमदार रवी शेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा संयोजक वैकुंठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली हमरापूर विभागातील गावागावात घरघर चलो अभियान अंतर्गत सुरू आहे। यावेळी शर्मिला वैकुंठ पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आपल्या देशामध्ये अमृततुल्य बदल घडवून आणले आहेत। आपला भारत देश हा वेगवेगळ्या स्थानी जगाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात एक वेगळं अस्तित्व निर्माण करत आहे। आपल्या सर्व हिंदूच्या मनातील जे स्वप्न होतं आपल्या राम मंदिराचं, ते सुद्धा मोदीजींच्या कार्यकारिणीत आपण पूर्ण होताना पाहत आहोत। केंद्र सरकारच्या योजना गावोगावी जाऊन घरोघरी जाऊन पोहोचवण्यासाठी हे अभियान असल्याचं सांगितलं। यावेळी कौशल्यताई पाटील यांनीही या अभियानाचे महत्त्व सांगितले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 9 वर्ष पूर्ण झाली आहेत। त्या पूर्ण झाल्या काळात त्यांनी केलेली जनतेसाठी कामं याचाच भाग मोदी@9 याच्या माध्यमातून प्रत्येक गावोगावी जावीन, प्रत्येक घरोघरी जाऊन त्या ठिकाणी मोदी साहेबांनी जे काय सर्वसामान्य जनतेसाठी केलेलं आहे ते काम सगळ्यांना पटवून देण्यासाठी ह्या अभियानाची सुरुवात झाली आहे। आज या अभियानाची सुरुवात हमरापूर विभागामध्ये सुरू आहे। या अभियानामध्ये सन्मान्य परशुराम भाऊ पाटील, सन्मान्य सरपंच दिलीप पाटील, सन्मान्य काशीनाथ पाटील, सन्मान्य डंगर साहेब, सन्मान्य नरेंद्रजी, सन्मान्य आणि आदरणीय जिल्हा परिषदच्या सदस्य कौशल्यताई पाटील, वंदनाताई म्हात्रे, तालुका महिला अध्यक्षा तन्वी पाटील, शर्मिला पाटील व इतर सर्व मंडळींनी या ठिकाणी जोर लावून या ठिकाणी कामाला सुरुवात केली आहे। आपण पाहतोय की ज्या ज्या या काळामध्ये पंतप्रधान किसान योजना असू द्या किंवा त्या ठिकाणी इंदिरा विकास योजना असू द्या, त्याचबरोबर आयुष्यमान भारत योजना आहे, त्याचबरोबर आपण पाहिलं तर खूप अशा योजना या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून पार पडत आहेत। आणि ह्या योजना होत असताना गरीब शेतकऱ्यांना सुद्धा वर्षाला 12,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत। आणि अशा पद्धतीने काम मोदी साहेबांचं चाललेलं आहे आणि त्यांच्या कामाचा हा वसा येथील सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे आणि तो घरोघरी पोहोचवण्याचं अभियान या ठिकाणी चालू झालं आहे। मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपल्या गावात जाऊन आपण मिस कॉल द्यायचा आहे आणि आपलं अभियान यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे, एवढीच आपल्याला विनंती करतो।